वाईटगल भी चाल त्या चाललो एकदाच मी हेतून उडी मारतो सरळ जीव देऊन टाकतो. अप कशाला जीव द्यायचा किरकोळ गोष्टीवरून तुम्ही जीव ए धक्का लोकांना मारू पडण ना मी नाही पडत तुम्ही अहो पण असं किरकोळ गोष्टीवरून नवरा बायकोच्या भांडणाने कोणी जीव देतं का हो किरकोळ काय किरकोळ हा रोजची तुझी कटकटे रोज माझ्या मागे येतय ना पैशाचं टेन्शन असते इकडे पगार पाणी कमी आहे माणसाला त्याच्यात घर चालवायचंय आणि तुझी नुसती बडबड मला हे आणा ते आणा हेच कमी पडलं तेच कमी माझ्या माहेरी असं होतं तसं होतं तुझ्या माहेरचं मला काय करायचं रे जीव देणं सुद्धा सोप वाटत तुम्हाला आता मी गेले मला वडली का नाही माग दुसऱ्यांदा कुठे वडली होती मी पहिल्यांदा मला वाटलं खरंच जाशील दुसऱ्यांदा मला कळलं अगं जीव द्यायला पण डिअरिंग लागती माणूस तेवढा वैतागलेला लागतो अहो वैतागायचं काय मी तुम्हाला लय वैतागलेली मी तुमच्यापेक्षा जीव दिला पाहिजे मला नको नको झालंय तुमचं रोजचं हे नाही घरात ते नाही घरात रोज उठून देस त्या पोरांना सुद्धा शाळेची फी अर्धी भरायची राहिली तुम्हाला काय वाटतं का नाही मग फी मला भरायची ना मला टेन्शन पाहिजे का तुला टेन्शन पाहिजे शाळेतले मला बोलतात ना तुम्ही शाळेतल्यांचा फोन आला का मला म्हणतो उचल गो तेवढा फोन उचल असं तर तुमचं आहे मग मी काय करायचं शाळा टायमावर नाही पोरांच्या फेळ टायमावरती नाही घरात किराणा अर्धा ते इस्त्रीवाल्याचे कपडे कपड्याचे पैसे ते सुद्धा टायमावर नाही करायचं काय मी आणि त्याच्यात तुमच्या आईचं वेगळंच बाई मला दवाखान्यात घेऊन जाती का आणि दवाखान्यावाल्याचं सुद्धा ते मेडिकलवाल्याचं एवढं लांबल्याचं बिल झालंय मी काय करायचं सांगा बरं मला तुम्ही तू काहीच नाही करायचं ते सगळं मलाच बघायचंय मला त्याचंच टेन्शन आहे अब बघा ना तुम्ही ते तुम्ही तेच टायमावर बघत नाही तेच नीट नटक नाही म्हणून तर मी तुम्हाला बडबड करते काय बडबड करून काय होणार बडबड करूनच येते मी जीव द्यायला आलो ना जीव देऊन काय होणार आहे तरी ते कर्ज मा भोकंडी राहीन तुम्ही मेले का मला फेडावं लागेल ते म्हणजे तुम्ही जीव देऊ नका हे बघा आपण दोघे मिळून सगळं करू होत राहत नवरा बायको नाही नाही तसलं मला काय सांगू नको ना मग ते बाकी सगळं ठीक आहे कमी पैशात मी भागवन म्हातारीचं मेडिकल बघन पोरांचं सगळं बघन पण मला सांग सारखं म्हणायची काय गरज आहे का मी माहेरी असताना चार चाकीतून फिरायचे आणि आता दुचाकीतून फिरायला लागतंय मला तसे दिवस माझ्यावर होतेच तसे दिवस म्हणजे काय मला म्हणले होते लग्नाच्या आधी तुला बंगल्यात ठेवीन आणून ठेवली खोसपाडात मला म्हणले आपल्या दारात दोन दोन फोर व्हीलर आहे आणि कशाचा एक तो बैलगाडी तुमची आणि कसली फोर व्हीलर दोन टू व्हीलर आहेत म्हणतात इचे दोन आणि इचे दोन झाले का नाही चार असे तर तुम्ही मला फोर व्हीलरचं स्वप्न पूर्ण केलं आली मोठी फोर व्हीलर आली अगं बापानी मला माहितीये ना हप्ते काढू काढू घेतली तू चार चाकी लागला मला सांगायला घेतली ना पण घेतली ना हप्ते माझ्या बापानीच फेडले का तुम्ही आले ते हप्ते फेडायला कर्ज काढून घ्यायचं म्हणलं कुणी घेते तसलं काढून तुम्ही बी माझा बाप कसा बी असतो तो माझा बाप आहे मला दिलेले शब्द पाळतो तुमच्या वाणी नाही पलटी मारतो अगं तुझा बाप आहे पण माझ्या डोक्याला ताप आहे माझ्या घरच्यांना काय बोलायचं नाही मी तुमच्या आईला म्हणते का ती म्हातारी माझ्या डोक्याला ताप करते म्हणते का असं मग तुझ्या घरच्यांचं भूषण मला सांगायचं नाही असं कोणतं बाप तिकडे जागीरदार मी तरी माझ्या घरच्यांचं भूषण सांगते तुम्ही तर तुमच्या घरच्यांचं दुखणं सांगता मला आईचं ह्या दुखत आहे बाबाचं त्या दुखत आहे नको नको झालंय मला त्यांच्या दुखण्यानी खोट्या भूषणापेक्षा दुखणी बरी खोट भूषण नाही माझ्या बापाचं खरं भूषण आहे काय माझा बाप आहे अरे भूषण हप्ते भरले माहितीये ना भरले ना पण भरले ना तुमच्या वाणी नाही अशा वरती लावलं काहीच नाही हैव नाही दैव नाही असं नाही माझ्या बापाचं माहितीये मला अरे निम्म्या पद पेड आहे वैतागल्या तुझ्या बापाला कर्ज काढते फेडीतच नाही तुम्ही माझ्या बापावर जाऊ नका मी तुम्हाला सांगते बर का तू पण मला तुझ्या भूषण सांगू नका बर का मी तुला शेवटचं सांगतोय मी शपथ जीव देईन बर का मी लय वैतागले तुम्हाला आता मी जीव द्यायला आलो तू कशी काय जीव देते देऊ का नको वाडा माग हे बघा मी खरंच जीव देईन मग वाडा की माग आपण घेऊ ना गाडी हो काय तुम्ही एवढूशा याच्यावरून जीव द्यायला आले घेऊ ना गाडी ते शेजारच्या शांतीकडे पण गाडी राव अगं शांतीकडे गाडी पण माझ्या गाडीवर लक्षच नसतंय मी गाडी चालवायला शिकन आता शेजारच्या शांतीकडे मी गाडी ती हसू ती मला अगं पण माझ्याकडे शांती नाही तर गाडी घेऊन काय करती मी बडबड नाही करीत आपण गाडी घेऊन हे बघ तुला एक सांगतोय मी माझी जेव्हा ऐपत येईन तेव्हा मी गाडी घेईन पोरांचं शिक्षण मी चांगलं करेन नाहीच मी दुखणं बघेन तुम्हाला माहिती का तुम्ही काय लेवलचे माणूस आहे अहो काय ग्रेट आहे तुम्ही चला तिकडे आहे ना कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी भरेल तुला आधीच सांगतो मी का ना तुम्ही ते सगळं जाऊ द्या मारू द्या तुमचं कमी डाऊन पेमेंट वरती गाडी भेटती आणि त्याच्यात माझ्याकडे लायसन आहे का माझ्या नावावर बी भेटती आपण चौकशी करू जीव द्यायचं सोडा तुम्ही उद्या मेले का तुमचं सगळं मला फेडत बसावं लागेल त्याच्यापेक्षा नका जीव देऊ तुम्ही चला माझी जेव्हा ऐपत येईन तेव्हा मी गाडी घेईन अहो तुमची लय ऐपत आहे आता चला